वेलकम फ्रेंड्स टेक शो मध्ये मी स्नेहल पाटकर म्हणजेच तुमची टेक ताई तुमचं स्वागत करते. नवीन काय मार्केटमध्ये आलाय या सगळ्याचे अपडेट मी तुम्हाला देणारच आहे, म्हणजे काय रिलेव्हंट आहे हे पण सांगणार आहे. पण आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत जिओ फोनचं अनबॉक्सिंग आपण करणार आहोत. चला तर मग सुरुवातीला पाहूयात आजच्या टेकटॉक. प्री बुकिंग केलेल्यांना या आठवड्यात मिळणार जिओ फोन. ग्रामीण भागातून सुरू होणार वितरणाला सुरुवात. कसा आहे जिओ फोन, काय आहेत फीचर्स, कसा वापराल पाहूया जिओ फोनचं अनबॉक्सिंग. सोनी एक्सप्रिया सिरीजचे 3 स्मार्टफोन भारतीय बाजारात. एक्सप्रिया XZ1, एक्सप्रिया XZ1 कॉम्पॅक्ट आणि एक्सप्रिया XA1 प्लस लॉन्च. आणि स्वाईपचा एलिट 4G बाजारात 9 भाषांना सपोर्ट करणारा हा स्मार्टफोन 3,999 रुपयात फ्लिपकार्ट वर उपलब्ध. देर लगी आने में तुझको, आखिर तुम आ ही गए. म्हणजे ह्या माझ्या भावना आहेत, माझा आवाज काही चांगला नाही आहे पण शेवटी भावना असतात. जिओ फोन माझ्या हातात आहे आणि त्याच्यामुळे मला सुद्धा गाणं सुचलंय. आता माझ्या हातात जिओ फोन आहे, आपण बॉक्स बघतोय, रेड कलरचा बॉक्स आहे, याच्यावरती इकडे पेशवा बाजीरावचं चित्र सुद्धा दाखवलेलं आहे आणि जिओ फोन आहे, जिओ डिजिटल लाईफ असं याच्यावरती लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर पॉवर्ड बाय KaiOS. त्याच्यानंतर या फोनच्या एका इथे लिहिलेलं आहे की वॉच ऑन TV सिम्पली बाय कनेक्टिंग केबल. म्हणजे हा फोन तुम्ही TV सुद्धा कनेक्ट करू शकणार आहात. म्हणजे आत्ता याच्यामध्ये त्यांनी TV केबल दिलेली नाही आहे, लवकरच ती सुद्धा अवेलेबल होईल. पण हा फोन तुम्ही TV सुद्धा कनेक्ट करू शकाल. त्याच्याबरोबर इकडे एक फोनचा नंबर दिलेला आहे, F2403 हा फोनचा नंबर आहे. आणि हा छोटा बॉक्स आहे पण आपण म्हणूया छोटा पॅकेट बडा धमाका असं एकंदरीतच हा फोन आहे. आता फोन आपण ओपन करूया. या फोनच्या पाठीमागच्या बाजूला जिओचे फीचर सुद्धा दिलेले आहेत. मी हे फीचर्स आपण बघूयात, 1 by 1 हे फीचर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय काय आहे ते या बॉक्सवरतीच सांगितलेलं आहे, म्हणजे युजर्सना ह्याची सुद्धा मदत होणार आहे. त्याचबरोबर जिओचे जे प्रीपेड प्लॅन आहे ते प्रीपेड प्लॅन काय आहे ते सुद्धा त्याच्या पाठीमागे लिहिलेलं आहे. 149 रुपयाचा जो प्रीपेड प्लॅन आहे तो कसा असणार आहे, त्याच्यामध्ये डाटा किती असणार आहे हे सुद्धा या बॉक्सवरतीच दिलेलं आहे. त्याबरोबर ज्या जिओच्या सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती या बॉक्सच्या इथे खाली दिलेली आहे. आता आपण फोन कसा आहे तो आपण बघूयात. आपण बॉक्स ओपन करूया. वाव, बॉक्स ओपन केल्यावरती हा जिओ फोन बघायला मिळतोय. मला सुद्धा खूप गमत वाटते कारण की याच्यासाठीचा खूप एक धमाका होता मार्केटमध्ये. सगळ्यांनाच असं वाटत होतं की जिओ फोन आहे, कधी येणार आहे. आणि फायनली IBN लोकमतच्या व्ह्युअर्सना जिओ फोन बघायला मिळतोय. आपण फोन जरा बाजूला ठेवूया, अजून काय आहे याच्यामध्ये हे बघूयात. या बॉक्समध्ये एक यूजर गाईड मला वाटतं आहे, यूजर गाईड हे आहे. याच्यामध्ये फोन कसा यूज करायचा ह्याची सगळी इत्थंभूत माहिती या यूजर गाईडमध्ये दिलेली आहे. त्याबरोबर एक लिमिटेड वॉरंटी चं एक आपण कार्ड म्हणूया ते याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आता आतमध्ये आहे एक अडॉप्टर. अडॉप्टरचा जो पॉइंट आहे, पिन पॉइंट आहे, तर तो मायक्रो USB पिन पॉइंट आहे. त्याच्याबरोबर याच्यावरती लिहिलं आहे ट्रॅव्हल चार्जर. ट्रॅव्हल चार्जर हा आहे आणि हा सपोर्ट करतो आहे 5 volt by 700 amp. म्हणजेच काय, तुमची बॅटरी पण चार्ज होणार आहे. आणि कंपनीने असं दावा केलेला आहे की ही तुमची जी बॅटरी आहे ही एकदा चार्ज केल्यानंतर ती 15 दिवसांचा स्टँड बाय टाईम देणार आहे. त्याच्यानंतर आता आतमध्ये अजून काय आहे, ही एक बॅटरी आहे. बॅटरी आता आपण फोनमध्ये टाकणारच आहोत. आता आपण बघूयात की नेमकं फोनमध्ये अजून काय काय आहे. ब्लॅक कलरमधला हा फोन आहे आणि या फोनचं जर तुम्ही लुक पाहिला तर लुकसुद्धा खूप छान आहे. या फोनच्या पाठीमागच्या बाजूला LYF त्यांचं सिम्बल आहे. त्याच्याबरोबर इथे स्पीकर्स आहेत आणि त्याच्याबरोबर बाजूला 2 megapixel कॅमेरा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्याच्या वरच्या बाजूला एक टॉर्च आहे, जर तुम्हाला टॉर्चची गरज पडणार असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता. त्याचबरोबर या फोनच्या बरोबर राईट हँड साईडला एक इथे अशी एक क्लिप मध्ये तुम्ही त्याला एक स्ट्रॅप देखील लावू शकता, जर तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर हे
हा जो फोन आहे या फोनचा जो डिस्प्ले आहे हा 2.4 इंच म्हणजे 2.4 इंचाचा याचा डिस्प्ले आहे आणि फोन ऑन केल्यानंतर याच्यावरती जिओ डिजिटल लाईफ पॉवर्ड बाय कायओएस कायओएस हे त्यांचं स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम आहे. अर्थातच या फोनमध्ये दुसरं कुठलंही सिम कार्ड चालणार नाहीये, फक्त आणि फक्त जिओचंच सिम कार्ड या फोनमध्ये चालणार आहे. त्याचबरोबर आता तुम्ही जर का ह्याचा लुक पाहिला फ्रंट पॅनलवरचा तर इकडे विजय कॅमेरा दिलेला आहे. हा जो विजय कॅमेरा आहे विजय म्हणजे 0.3 कॅमेरा आहे. त्याच्यानंतर ह्या फोनला हे जे न्यूमरिक कीपॅड आहे त्याचबरोबर एक नॅव्हिगेशन बटन्स इथे जे आहेत जे तुम्ही राईट लेफ्ट त्याच्यानंतर अप अँड डाऊन तुम्ही ह्याचा वापर करू शकता. या फोनमध्ये 512 MB रॅम देण्यात आलेली आहे तर 4 GB इंटरनल मेमरी याच्यामध्ये दिलेली आहे. खरं तर अशा प्रकारच्या फोनमध्ये 16 MB पर्यंतचीच मेमरी दिलेली असते, मात्र हा जिओचा जिओ फोन आहे हा एक प्लस पॉईंट आहे. शिवाय 1500 रुपयांमध्ये बेस्ट ऑप्शन आहे, अर्थात ही रक्कम तुम्हाला परत देखील मिळणार आहे, म्हणजेच 0 रुपयात हा फोन तुम्हाला मिळणार आहे आणि 4G LTE हा फोन सपोर्ट करतो आहे. म्हणजे या गोष्टी तुम्हाला दुसऱ्या 1000 किंवा 1500 रुपयांच्या फोनमध्ये नक्कीच मिळणार नाहीत. आणि आता या फोनचे आता आपण फीचर्स पाहूयात. यामध्ये सगळ्यांना खरं तर हवावा असा वाटेल असा फोनचं एक चांगलं फीचर आहे म्हणजे हॅलो जिओ. हा एक व्हॉइस कमांडर वर चालणारा व्हर्च्युअल डिजिटल असिस्टंट आहे. जसं की आपण ॲपलमध्ये सिरी म्हणतो, आपण सिरीला सांगतो की मला ह्याला फोन लावून दे किंवा मला हे करायचं आहे, तसंच तुम्ही हॅलो जिओमध्ये सांगू शकणार आहात. आपण ते सुद्धा पाहूया. कॉल जयमीन आणि आपण पाहतोय की इथे फोन लागलेला आहे. थोडक्यात काय की तुम्ही इथे सांगू शकताय आणि लगेच ते तुम्ही जे सांगितलेलं आहे तर ते लगेच इथे ऍक्टिवेट देखील होत आहे, ते लगेच इथे अंमलात देखील आणलं जात आहे. आणि कोण अंमलात आणतंय तर म्हणजे जिओ फोन. त्याच्यानंतर इथे एक ॲप्लिकेशन आहे जिओ सिनेमा. जिओ सिनेमावरती तुम्ही मूवीज बघू शकणार आहात. माझ्यासमोर आता इथे रॉकस्टार आहे. रॉकस्टार मी रॉकस्टारवरती क्लिक केलं आहे. आणि सुरू झालेला आहे मूवी. जर तुम्हाला याचा आवाज वाढवायचा असेल आता फुल व्हॉल्यूम आहे, फुल व्हॉल्यूम वरती मूवी सुरू झालाय. आपण पाहतोय 2.4 इंचाचा हा डिस्प्ले आहे आणि 2.4 इंचाच्या डिस्प्लेवरती तुम्ही हा मूव्ही बघू शकताय. कुठल्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये मूव्ही बघताना तुम्हाला अडथळे येत नाही आहेत, कुठेही बफर होत नाही आहे, कुठेही हा मूव्ही बघताना अडकत नाही आहे. त्याचं कारण आहे ते म्हणजे जिओ डिजिटल लाईफ. या पूर्ण जिओच्या फोनमध्ये तुम्ही कुठलंही जर तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन करायचं असेल तर ते कुठेच अडकणार नाही आहे असा कंपनीचा दावा आहे. आणि आता आपण ते प्रत्यक्षात पाहतो आहोत. त्याचबरोबर या फोनमध्ये अजूनसुद्धा एक म्युझिक ॲप्लिकेशन आहे, पण त्याची तुम्हाला गरजच पडणार नाही आहे, कारण की जिओ म्युझिकवरती तुम्हाला हजारो लाखो गाणी आहेत जी तुम्ही स्ट्रीमिंग करू शकणार आहात. अर्थातच तुम्हाला जिओची जी रेंज आहे, जिओची रेंज तुम्हाला त्यावेळेला फुल असणं अत्यावश्यक आहे. या फोनमध्ये जो FM रेडिओ आहे ती याची आणखी एक खासियत आहे, कारण अदर फोनमध्ये तुम्हाला तुमचा जो एक अँटिना कनेक्ट करावा लागतो, म्हणजेच काय तुम्हाला हेडफोन कनेक्ट करावा लागतो, पण ह्या फोनमध्ये तुम्हाला हेडफोन कनेक्ट न करता तुम्ही FM चालू करू शकणार आहात. मी आता त्या ॲप्लिकेशन वरती गेलेली आहे. त्याचबरोबर FM सुरू झाला आहे आणि याची जी साऊंड क्वालिटी आहे ही सुद्धा खूप चांगली आहे, तुम्ही ऐकू शकतात. म्हणजे FM रेडिओ विदाउट अँटिना तुम्ही ऐकू शकणार आहात. याचा जो कॅमेरा आहे हा कॅमेरा 2 MP रिअर कॅमेरा आहे, तर याचा जो फ्रंट कॅमेरा आहे तो फ्रंट कॅमेरा 0.3 म्हणजेच VGA कॅमेरा आहे. या दोन्ही कॅमेराची आपण क्वालिटी पाहूयात. आधी मी एक फ्रंट कॅमेरावरती एक मी सेल्फी काढतोय, आपण त्या सेल्फी कॅमेराची आधी क्वालिटी पाहूयात. हा फ्रंट कॅमेरावरचा सेल्फी आहे, नॉट बॅड. म्हणजे VGA कॅमेरावरचा सेल्फीसुद्धा आपण म्हणतो की नाही चांगला येणार, पण तुम्ही पाहताय की मी आत्ताच तुमच्यासमोर हा सेल्फी काढला आहे. VGA कॅमेरावरचा हा सेल्फी आहे आणि खूप चांगला सेल्फी आलेला आहे. आता आपण म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही व्हिडिओ कॉल कराल तेव्हासुद्धा व्हिडिओ कॉलचासुद्धा जो काही रिझल्ट असेल तो रिझल्ट तुम्हाला चांगला मिळणार आहे. आता आपण पाहूयात रिअर कॅमेरा.
रिअर कॅमेरावरती सुद्धा मी आता इथे मला ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला रिअर कॅमेरावरचा जो फोटो दाखवणार आहे तो सुद्धा मी फोन उलटा पकडून माझाच फोटो काढून दाखवते. आपण हा फोटो पाहूया. हा रिअर कॅमेरावरचा फोटो आहे. रिअर कॅमेरावरचा हा फोटो आहे म्हणजे सेल्फीचा सुद्धा फोटो खूप चांगला आला आहे. रिअल कॅमेरावरचा सुद्धा फोटो चांगला आहे. एकूणच काय की 2 मेगापिक्सेलचा जो कॅमेरा आहे ह्या फोनचा तो न्याय करतो आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठीचा जो कॅमेरा आहे तर तो सुद्धा पूर्णपणे न्याय करतो आहे. 1500 रुपयाच्या फोनमध्ये अर्थातच ते पैसे तुम्हाला 36 महिन्यांनंतर रिटर्न मिळणार आहेत, पण आता तुम्हाला जे 1500 रुपये भरायचे त्याच्यामध्ये हा फोन पूर्णतः न्याय करतो आहे. एकंदरीत सगळ्यांनाच जिओ फोन बघायचा होता. फोन कसा आहे, फोनमध्ये काय काय ॲप्लिकेशन आहेत, नेमका फोन कसा वर्क करणार आहे, काय काय फीचर आहेत, हे सगळ्यांनाच बघायचं होतं. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की हा फोन कसा आहे, फोनचं अनबॉक्सिंग आपण पाहिलेलं आहे. तर हा फोन तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला फीडबॅक द्यायला नक्कीच विसरू नका. आणि फीडबॅक कुठे द्याल, tektai@nw18.com. फ्रेंड, जिओफोनचं ज्यांनी प्रीबुकिंग केलं होतं त्यांना या आठवड्यात जिओफोन मिळणार आहे. आणि या फोनच्या वितरणाला ग्रामीण भागातून सुरुवात होईल. 6 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी याचं प्रीबुकिंग केलं होतं, त्यामुळे खऱ्या अर्थाने याला इंडियाचा स्मार्टफोन देखील म्हणता येईल. यासोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. घेऊयात एक हायटेक ब्रेक. वेलकम बॅक. सोनीनं आयएफए ट्रेड शो मध्ये 3 नवीन स्मार्टफोन लॉन्च केलेत. सोनी एक्सप्रिया XZ1, सोनी एक्सप्रिया XZ1 कॉम्पॅक्ट आणि सोनी एक्सप्रिया XA1 प्लस. तेव्हा सुरुवातीला पाहूया सोनी एक्सप्रिया XZ1 चे स्पेसिफिकेशन. सोनीनं आयएफए ट्रेड शो मध्ये 3 नवे स्मार्टफोन लॉन्च केलेत. सोनी एक्सप्रिया XZ1, सोनी एक्सप्रिया XZ1 कॉम्पॅक्ट आणि सोनी एक्सप्रिया XA1 प्लस. आता आपण पाहूया सोनी एक्सप्रिया XZ1 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स. यामध्ये रिअरवर 19 मेगापिक्सेलचा मोशन आय एक्समॉर RS सेन्सर कॅमेरा दिला गेलाय. तर रिअर कॅमेरावर 5 एक्सिस स्टेबिलायझेशन आणि 960 फ्रेम पर सेकंडच्या स्पीडनं स्लो मोशन व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड करू शकता. तर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगही तुम्ही या फोनवरून करू शकाल. हा फोन अँड्रॉइड 8.0 नोगटला सपोर्ट करेल. फ्रंट पॅनलवर सोनी एक्सप्रिया XZ1 मध्ये F2.0 अपार्चरचा 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला गेलाय. सोनी एक्सप्रिया XZ1 मध्ये मेटल युनिबॉडीच्या सोबतच फ्लॅगशिप लूप सरफेस आहे. तर 64-bit क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेटच्या सोबत 4GB रॅम दिली गेली आहे. ग्राफिक्ससाठी 540 GPU इंटिग्रेटेड आहे. 5.2 इंचाचा फुल HD HDR डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास 5 सोबत आहे. यातले इनबिल्ट स्टोरेज 64GB आहे. तुम्ही 256GB पर्यंत मायक्रो SD कार्ड द्वारा ते एक्सपांड करू शकता. मूनलाइट ब्लू, विनस पिंक, वार्म सिल्वर आणि ब्लॅक हे कलर उपलब्ध आहेत. 156 ग्रॅम वजन असणाऱ्या या फोनची किंमत $699.99 म्हणजे 45,000 रुपये आहे. हा फोन सप्टेंबर मध्ये उपलब्ध होईल. टेक टीम, IBN लोकमत. आता बघूया सोनी एक्सप्रिया XZ1 कॉम्पॅक्ट. हा स्मार्टफोन सोनी एक्सप्रिया XZ1 चं कॉम्पॅक्ट व्हर्जन आहे. हा फोन या महिन्यात अवेलेबल होईल. पाहूयात फोन कसा आहे. आता पाहूयात सोनी एक्सप्रिया XZ1 कॉम्पॅक्ट चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स. सोनी एक्सप्रिया XZ1 कॉम्पॅक्ट हा फोन सोनी एक्सप्रिया XZ1 चं कॉम्पॅक्ट व्हर्जन आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसरच्या सोबतच 4GB रॅम दिली गेली आहे. ग्राफिक्सच्या साठी 540 GPU इंटिग्रेटेड आहे. तर यात HDR डिस्प्ले नाही आहे. सोनीच्या ट्रायलुमिनस 4.6 इंचाचा HD डिस्प्ले यात दिला गेलाय. तर हा फोन अँड्रॉइड 8.0 नोगटला सपोर्ट करतो. फ्रंट पॅनलवर F2.4 अपार्चरचा 18 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला गेलाय. तर रिअरवर 19 मेगापिक्सेलचा मोशन आय एक्समॉर RS सेन्सर कॅमेरा यात आहे. याचं इनबिल्ड स्टोरेज 32GB आहे. तर 256GB पर्यंत तुम्ही एक्सपांड करू शकता. 143 ग्रॅम वजनाचा हा फोन सिंगल सिम व्हेरियंट आहे. आणि ब्लॅक, व्हाईट, हॉरिझन ब्ल्यू, ट्वायलाइट पिंक या रंगात हा फोन बाजारात उपलब्ध असेल. एक्सप्रिया XZ1 कॉम्पॅक्टची किंमत $599.99 म्हणजे 38,500 रुपये आणि हा फोन सप्टेंबर मध्ये अवेलेबल होईल. टेक टीम, IBN लोकमत.
फ्रेंड्स, आता जे आपण सोनीचे जे दोन फोन पाहिले त्यांच्याबरोबर तिसरा देखील फोन सोनी एक्सपेरिया X1 Plus हा देखील लाँच झालेला आहे, पण त्याच्या किमतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती कंपनीनं दिलेली नाहीये. फ्रेंड्स, आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, एक छोटा ब्रेक घेऊयात. वेलकम बॅक. तुम्हाला जर 4,000 रुपयांपर्यंतचा 4G स्मार्टफोन घ्यायचा असेल तर एक ऑप्शन आहे, तो म्हणजे स्वाईप एलिट. पाहुयात हा बजेटच्या फोनचे स्पेसिफिकेशन काय आहेत. स्वाईप या ब्रँडनं आपल्या एलिट सिरीजचा नवा स्मार्टफोन लॉन्च केलाय. हा फोन ब्लॅक, गोल्ड आणि ग्रे या 3 रंगात अवेलेबल आहे. हा एक ड्युअल सिम स्मार्टफोन आहे. गोरिला ग्लास प्रोटेक्शनसह स्वाईप एलिट 4G मध्ये 5 इंचाचा FWBGA डिस्प्ले दिला गेलाय. या डिव्हाइस मध्ये 1.3 GHz क्वाड कोर प्रोसेसर देखील आहे. 1 GB रॅम असणाऱ्या या फोन मध्ये इनबिल्ट स्टोरेज 8 GB आहे, ज्याला तुम्ही मायक्रो SD कार्ड द्वारा 64 GB पर्यंत वाढवू शकता. फ्लॅशच्या सोबतच 8 MP रिअर कॅमेरा आणि 5 MP फ्रंट कॅमेरा यात दिला गेलाय. कनेक्टिव्हिटीसाठी 4G BOLTE च्या शिवाय 3G, Wi-Fi 802.11, BGN, ब्लूटूथ 4.0 हे फीचर्स आहेत. तर जी सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि लाइट सेन्सर यामध्ये हा स्मार्टफोन 9 भाषांना सपोर्ट करतो. 147 ग्रॅम वजन असणाऱ्या या फोनमध्ये 2500 mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्ट वर हा फोन अवेलेबल आहे आणि या स्मार्टफोनची किंमत आहे 3,999 रुपये. टेक टीम IVN लोकमत. आणि या भागात इथेच थांबावं लागतंय, पण तुम्ही फीडबॅक द्यायला विसरू नका आणि त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, tektai@nw18.com. आणि ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करा IVN लोकमत.tv वर. आणि हो, पहा फक्त IVN लोकमत. स्टे कनेक्टेड.